नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। तत्कालीन काळामध्ये भारत हा पारतंत्र्यामध्ये होता, समाज हा मागासलेला होता। मागासलेल्या समाजामध्ये सुधारणा चळवळ वेगवेगळ्या सुधारकांनी राबवल्या। तशी सुधारणा चळवळ हिंदूंच्या म्हणजेच हिंदू समाजातील चळवळ सुद्धा त्या ठिकाणी सुरू होती। यामध्ये 1915 साली हिंदू महासभा स्थापन करून त्या ठिकाणी हिंदूंना सन्मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न या हिंदू महासभेने केला। पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली। पायाभरणी केली म्हणजेच या विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली। त्यानंतर 1925 साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली। नागपूर हे आपल्या महाराष्ट्रातील उपराजधानीचं शहर आहे, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश असा होता की हिंदुत्ववादी तरुणांची एक शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं ध्येय होतं, की जेणेकरून हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान प्राप्त करण्यासाठी शिस्तबद्ध तरुण एकत्र येतील आणि चारित्र्य संपन्न असलेले हे तरुण हिंदू समाजाचं स्थान उंचावतील अशा उद्देशाने त्यांनी ही संघटना नागपूर या ठिकाणी स्थापन केली। ते साल आहे 1925। त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी वास्तव्याला असताना त्या ठिकाणी हिंदू धर्मातील सर्व जाती पंथांना एकत्र येऊन त्या ठिकाणी सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश असणार असं एक पतित पावन मंदिर त्या ठिकाणी निर्माण केलं। रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिराची निर्मिती विनायक दामोदर सावरकर यांनी केली, की जेणेकरून सर्व हिंदू त्या ठिकाणी एकत्र येतील, सर्वांना प्रवेश मुक्त असेल। आणि त्याच ठिकाणी सावरकरांनी हिंदू समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी वेगवेगळे विधायक उपक्रम राबवले। दारूबंदीसारखा विधायक उपक्रम राबवला, त्याचबरोबर त्यांनी हिंदू समाजाचे सहभोजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले। अशा प्रकारे हिंदू समाजामध्ये सुधारणा होण्यासाठीच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी पंडित मदन मोहन मालवीय, त्यानंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे। धन्यवाद।